ए ब्याऐंशी त्यावेळी ही फक्त शाळा होती. इयत्ता सातवी पर्यंत ही इमारत पण नव्हती आपल्या गावात. तुम्ही एवढे नशीबवान आहात लहान, कारण ह्या मंडळाने पहिल्यापासून स्थापन झाल्यापासून एक ध्येय ठेवलेलं आहे की आपल्या गावातील मुलांना, म्हणजे आपला गाव आणि आपल्या गावातील मुलांना जो सुकर मार्ग असेल तो जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करण्याचा. सांगायचं तात्पर्य तर ही दुसरी इमारत नव्हती. त्यावेळी मुलं जवळजवळ 300-350 आमच्या टायमाला मुलं होती साहेब या शाळेत. आणि सातवी त्यावेळी मुलं दाढीबिडी करून यायची, मुलगी होते ते दाढीबिडी करून यायची, अशी वयस्कर होती. मुली सातवी झाल्यानंतर त्यांची लग्न व्हायची. म्हणजे आम्ही पण 85-86 सातवीला या शाळेत होतो. तर सातवी नंतर काय करायचं हे पण कोणाला ज्ञान नव्हतं. शाळेत आम्ही जायचो कुडाळला, का कुडाळ स्कूल आहे, चालत जायचो. एसटी होती सकाळी 10:01 संध्याकाळी 7:01. त्यावेळी पासाला पैसे नसायचे, तिकटीला पैसे नसायचे, म्हणजे आर्थिक परिस्थिती सगळ्यांची तशी होती. आज तुम्ही एवढे नशीबवान आहात आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी 10वीपर्यंत शाळा उपलब्ध केली. म्हणजे आताची ही तुमची शरीर यष्टी बघितली तर तुम्ही चालत जाऊ शकला नसता कुडापर्यंत. आणि ते शिक्षण म्हणजे खूपच लाभ राहिलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन या मंडळाने तुमच्यासाठी, म्हणजे आज तुम्ही 7वी 8वी 9वी 10वीत आहात आणि 8वी 9वी 10वी नंतर तुम्हाला काय करायचं आहे. आम्हाला ते माहितीच नव्हतं काय करायचं, काय पुढे शिक्षण किती घेतोय, कसा घ्यायचा, काय करू शकत, काहीही माहिती नव्हतं. पण आज तुम्हाला इथे संधी उपलब्ध झाली आहे. कारण शिक्षक हा शिक्षक पहिलीपासून ते आपल्याला शिक्षण संपेपर्यंत जो शिक्षक असतो तो आपल्या परीने आपला विद्यार्थी कसा घडेल, या समाजात नाव कसं रोशन करेल याच्यासाठी प्रयत्न करत असतो. पण सहावी मी पहिलीतून दुसरीत गेलं, पहिलीतला विचारलंय, सहावीतून सातवीत गेलंय, सहावीतला विचारलंय, अशी आपली प्रत्येक. कारण आता सरांनी प्रत्येकाला प्रश्न विचारलंय, मी बीकॉम झालोय, मी इंजिनियर झालोय, पण पाटले येत काय झाला हे माझ्या आजही लक्षात नाही. त्यामुळे आपण इथून जाताना सर बोलल्याप्रमाणे ही एक शिदुरी घेऊन जायची आहे. तो आता बाबू आपला उल्हास उल्हास यांचा मुलगा काय नाव रे सूरज, खरोखर म्हणजे काळोख पडलाय पण तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यात एक प्रकाश पण तेवढ्याच जोमाने पडला. म्हणजे त्या या वयात त्याच्या खूप डोक्यात सर तुम्ही घुसवलं या मुलांच्या, असं माझ्या अनुभवाने मला वाटतंय. खरोखरच आपण सर्वांनी या सरांशी संलग्न व्हा. तुम्हाला भविष्यात पुन्हा एकदा कधी अडचण लागली तर आम्ही जरूर सर याच्याही पेक्षा तुम्हाला सांगतो, आम्हाला वाटलेलं की याचे गर्दी होणार म्हणून आम्ही जरा थोडे बेफिकीर राहिलो, त्याबद्दल आम्ही सॉरी म्हणतो, माफी मागतोय. कारण याच्याही पेक्षा आम्ही या ठिकाणी मुलांना देण्यासाठी जास्त मुलं या ठिकाणी जमवण्याचे प्रयत्न करणार आहोत. पण यांची मागणी पाहिजे तुम्हाला, जी काय तुम्हाला कुठली दाखले असतील. आता आपल्या गोवेकर साहेबांसारखे दातृत्व आपल्याकडे निर्माण झालेले आहेत. म्हणजे बघा तुमच्या शिक्षणासाठी ते तर आयुष्यभर मुंबई. आता मला वाटतं 5 वर्ष झाली असेल गावाला, गावाशी जास्त संपर्क त्यांचा, नाहीतर जवळजवळ 50 वर्ष तर आपण पकडूया मुंबई. म्हणजे आम्हाला पण माहिती नव्हते साहेब 7-8 वर्षापूर्वी पर्यंत महेंद्र गोवेकर कोण. पण एवढी चांगली लोक ह्या गावात आहेत, कुठेही जायला नको आहे. आपण काय म्हणतो 10वी झाले का मी काय करू, 10वी झाल्यानंतर खूप सोर्स आपल्याकडे आहेत, 12वी झाल्यानंतर मी सायन्सच घेऊ गे, मी आर्ट्सच घेऊ, मला इतके टक्के पडा, ही कल्पना तुम्ही काढून टाका. फक्त अभ्यास जो करणार तो कसा करायचा ते आता सरांनी सांगितलंय, तो का करायचा ते पण सांगितलेलं आहे. हे तुमच्या या जीवनात योग्य वयाला मिळालेलं आहे मार्गदर्शन. हे तुम्ही नशीबवान आहात. मी सर्वांचे आपण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. सर खरोखरच जर का आमचं चुकलं असेल तर आपले सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. यापुढे आपल्या सर्वांना चांगली बुद्धी आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो असे आम्ही सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.